पण तेव्हा तुम्ही असं ठरवलं की नाही आपल्याला आपल्या कर्तृत्वावरच आपलं करिअर घडवायचंय आणि त्यासाठी तुम्ही घर सोडलं. स्टेशनवर जेव्हा उतरलो तेव्हा फक्त माझ्याकडे माझे सर्टिफिकेट्स होते. बर. आणि एक स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी शिक्षणामध्ये करायचं. म्हणजे मी ठरवलं असंच होतं की मी जेव्हा न्यूज पेपर मध्ये माझं नाव येईल तेव्हा सिंगरी करतो. नमस्कार, मी पल्लवी कासंडे. सोशल मिरर तर्फे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सोशल मिरर हे एक असं माध्यम आहे ते समाजातल्या चांगल्या व्यक्ती चांगल्या घटना यांचं प्रतिबिंब आपल्याला दाखवणार आहे. सोशल मिरर तर्फे अनेक कथा यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहेत, तसेच अनेक मुलाखतही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये लोकांनी स्वबळावर स्वकर्तृत्वावर जे काही निर्माण केलं समाजासाठी आणि सगळ्यांसाठीच त्या सगळ्याबद्दल सोशल मिरर नेहमीच काही मांडत आलेलं आहे जे प्रेरक आहे, स्फूर्ती देणार आहे, आजच्या नवीन पिढीला काही दिशा देणार आहे. आजच्या भागामध्ये आपण अशाच एका अधिकाऱ्याला भेटणार आहोत ज्यांनी त्यांचं करिअर हे अक्षरशः शून्यात उभं केलं. त्यासाठी आज आपण भेटतोय पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्रीयुत प्रसाद प्रल्हाद अक्कांवर यांची. नमस्कार सर, तुमचं सोशल मिरर तर्फे खूप खूप स्वागत. आज तुमची थोडी आम्हाला तुमच्याकडनं छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत. तुम्ही कसं करिअर घडवलं, तुम्ही पुढे कसे गेलात, नेमकं तुमच्या मनात तेव्हा काय होतं. तुमची कथा वाचताना मी असं वाचलं की घरची परिस्थिती उत्तम होती, आई वडीलही शिकवायला तयार होते, पण तेव्हा तुम्ही असं ठरवलं की नाही आपल्याला आपल्या कर्तृत्वावरच आपलं करिअर घडवायचंय आणि त्यासाठी तुम्ही घर सोडलं. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये पालक हे मुलांसाठी गडगंज काहीतरी करून ठेवणारे आहेत आणि ऍज गुड ऍज मुलांना ऐकतं खूप मिळतंय. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं हे कृत्य हे इतकं लोकांना स्फूर्ती देणार आहे आणि मुलांना स्वबळावर काही करायला मोटिवेट करणार आहे, प्रेरणा देणार आहे. मला असं विचारायचंय की हे जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा नेमके मनामध्ये काय विचार होते, म्हणजे त्यातनं मुलांनी काय धडा घ्यावा असं तुम्हाला वाटत. याची सुरुवात सर्व माझी दहावी झाल्यापासून झाली. दहावी संपली आणि नंतर पुढे काय करायचं हा लॉजिकल प्रश्न होता. घरचा बिझनेस होता पण मला शिक्षणामध्ये रस होता. म्हणजे त्या काळात मी न्यूज पेपर वाचायचो वगैरे. दहावीपर्यंत सहसा मी लागूच्या बाहेर पडलो पण काही जे न्यूज पेपर यायचे त्यामधून जे आहे ते बाहेरचे चेक करायचं, विविध करिअर काय संधी काय असतात वगैरे. त्यामुळे काहीतरी वेगळं करायची मनीषा होती मनामध्ये. आणि मग त्या अनुषंगाने असं पण वाटायचं की नाही आपण स्वतः वगैरे करायचं. याच उद्देशाने मी जवळपास ठरवलं होतं पण वयाच्या 17व्या वर्षी, म्हणजे ठरवल्यानंतर 1 वर्षाने मी घर सोडलं आणि सरळ नागपूर वाटलं. नागपूर वाटायचं कारण म्हणजे ती सिटी वेगळी आहे, तिथं पुणे आपला ओळखणार नाही वगैरे अनुषंग आहे असं. आणि स्टेशनवर जेव्हा उतरलो तेव्हा फक्त माझ्याकडे माझे सर्टिफिकेट्स होते. बर. आणि एक स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी शिक्षणामध्ये करायचं आहे. त्या अनुषंगाने मी 11वीला प्रवेश घेतला नागपूरच्या RS मुंडले आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये. 11वीला पैशाचा प्रॉब्लेम होता कारण सोबत कुणी असं पाठबळ नव्हतं, त्यामुळे स्वतः एका हॉटेलमध्ये काम केलं. 11वीला काम केलं तिथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असल्यामुळे जो काही पगार मिळायचा तो वाचवला. 12वीला रूम घेतली, मग काम सोडलेलं होतं आणि प्रचंड अभ्यास केला की नाही आपल्याला आता मेरिटमध्ये यायचं आहे अनुषंगाने. म्हणजे मी ठरवलं असंच होतं की मी जेव्हा न्यूज पेपरमध्ये माझं नाव येईल तेव्हा सिंगरी झाले. अक्षरशः तसंच घडलं आणि सुदैवाने देवाच्या कृपेने आणि माझ्या स्वतःच्या मेहनतीने आणि आई वडिलांची कृपा 12वीला मी नागपूर विभागात मेरिटमध्ये प्रथम आलो. तेव्हा घरच्यांना कळलं न्यूज पेपर टीव्ही आणि रेडिओ याच्या माध्यमातून अगदी ते तसंच घडलं होतं. पण असं इतकं नियोजनामध्ये होतं तुमचा का
एक एक टप्पा तुम्ही पुढे गाठत गेलं. नियोजन होतं म्हणजे माझं टार्गेट ठरलेलं होतं की आपल्याला असंच करायचं, पण प्रत्यक्ष करताना इतक्या अडचणी आल्या. त्या सर्वांवर मात करण्याचं जे आहे, कारण तो भयानक संघर्षाचा पिरियड होता. एक नवीन शहर आहे, तुम्हाला कोणीच पाठ मिळाला नाहीये आणि तुम्हाला त्या कंडिशन मध्ये राहून तुम्हाला ते स्वप्न काढायचं. बरोबर. म्हणजे अक्षरशः मी जीवन मरणाचा जो प्रश्न आहे तिथे अनुभवले आहेत आणि त्यावर मात करूनच मला हे टार्गेट साध्य करायचं. एखादी आठवण सांगता येईल ना, म्हणजे पटकन की नाही हे मला असं वाटलं की आपण परत जाऊ पण मी तिथे टिकलो अशा काही अर्थाची. बऱ्याचदा मला असा अनुभव आला की नोकरी करायचो, नोकरी बऱ्याचदा सुटलेली होती. मग एकदा मला आठवते की मी 2 दिवस कंटिन्युअस उपाशी होतो, मी काही जेवलो नाही. आणि एक दिवस रूम सोडली होती, थांबायला कुठे जागा नव्हती. 4 दिवस मी रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो, म्हणजे नवीन काही अरेंजमेंट भेटत. त्यामुळे असे जे प्रश्न आहेत की जे तुम्हाला अक्षरशः म्हणजे नाही आता बस झालं, स्वतःला मला अजून अशी आवाज आली होती की आता बस झालं, तू स्वतःला फारच त्रास देतोयस आणि काहीतरी जे अजून म्हणजे प्रत्यक्ष नाहीये, होणार आहे की नाही तुला माहित नाही, यासाठी इतकं धोका घेणं योग्य आहे का, असे प्रश्न बऱ्याच जणांना आले होते. पण या सर्वांवर मात केले. आई बाबांना पण हा थोडा त्रास झालाच असेल, कारण सगळ्या पालकांचं स्वप्न असतं की मी माझ्या पाल्यासाठी काहीतरी करावं. पण मग तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं, म्हणजे की हे आई वडिलांचं स्वप्न तसं म्हटलं तर आपण 2 वर्ष त्यांच्यासाठी होते त्यावेळेस. पण जेव्हा मी मेरिट मध्ये आलो, दॅट वॉज अ बिगेस्ट मोमेंट फॉर देम. कारण त्यांच्या फोटोसह माझा फोटो महाराष्ट्रातल्या संपूर्ण न्यूज पेपर मध्ये प्रथम पेजवर घडला होता आणि तो जो आनंद आहे त्यांना देऊ शकलो यासाठी, म्हणजे माझ्यापेक्षा पण त्यांचा आनंद फार मोठा असा. दॅट वॉज अ बिगेस्ट अचीवमेंट. फारच छान. तुमची सगळी हिस्ट्री वाचताना असं प्रत्येक वेळेला वाटतच की अगदी प्रत्येक टप्प्यावर तुम्ही काहीतरी एक वेगळा विचार करून पुढे जात होतात. तसंच जेव्हा UPSC म्हणजे स्वकर्तृत्वावर करायचं होतं हे नक्की, पण तेव्हापासून वाटत होतं की आपण IAS किंवा IPS याच क्षेत्रामध्ये जायचंय. या करिअरच्या संधीची माहिती नव्हती सुरुवातीला. जेव्हा मेरिट मध्ये आलो तेव्हा ऑब्विसली प्रश्न विचारले गेले की तुम्ही इतकं आता उच्च प्रतीचं यश मिळवलं आहे तर पुढे तुमचं काय ध्येय असणार आहे. त्या अनुषंगाने मग आर्ट्स करून स्पर्धा परीक्षा सर्वात उत्तम पर्याय होता. त्याच अनुषंगाने मी पुण्यामध्ये आलो ठरवूनच, फर्ग्युसनला प्रवेश घेतला आणि सुरुवातीपासूनच त्याच अनुषंगाने माझे विषय निवडले. इतिहासामध्ये ग्रॅज्युएशन आहे, तोच विषय मी UPSCला पण ठेवला होता आणि बाकीचे पण विषय निवडले. आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच मी कॉलेजच्या तयारी सुरू केली होती की नाही आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस करायचे आहे आणि थोडे बहुत क्लासेस पण केले. त्यावेळेस प्रवीण चव्हाण सरांचे क्लासेस होते, गायडन्स घेतलं आणि कॉलेज करत करत माझा अभ्यास हा कंटिन्यू सुरू होत असतो. पण म्हणजे मला खरं इथे असं विचारायला आवडेल की हा प्रवास सगळा करताना नेहमी एक मेंटॉर आपल्याला लागतो, म्हणजे कोणतरी दिवा, म्हणजे यात वाट ही जरी प्रकाशमय असली तरी कोणीतरी लागतं की सतत सांगणार किंवा मार्गदर्शन करणार. मग असे तुम्हाला कोण मार्गदर्शक भेटले किंवा त्या अनुषंगाने थोडं तुम्ही असंही सांगा आमच्या आजच्या विद्यार्थ्यांना की जर हे ध्येय त्यांचं असेल तर त्यांनी कोणाचं मार्गदर्शन घ्यावं. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही जर मेंटॉर म्हणाला तर माझं बिगेस्ट इन्स्पिरेशन माझे आई वडीलच होते. त्यांनी जे कष्ट केले होते त्यामुळे त्यांना काहीतरी द्यायचं ही प्रेरणा होती. माझ्या भावांचा मला फार सपोर्ट होता नंतर, म्हणजे जेव्हा मी त्यावेळेस की बाकीच्या बाबतीत पण. आणि मेंटॉर म्हणजे एक प्रत्येकाकडे शिकण्यासाठी काहीतरी असत. बरोबर. त्यामुळे ती वृत्ती माझी होती की म्हणजे प्रत्येकाशी संपर्क करायचा आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या. आणि स्वतः जे बुद्धाचं वाक्य आहे की तुम्ही स्वतः स्वतःचे दीप बना, त्यामुळे तो एक माझा फार अप्रोच चांगला होता की म्हणजे स्वतःच्या चुकापासून शिकणं. म्हणजे मी डायरेक्ट शिकली होती प्रत्येक बाबतीत की मी आज हे केलं, मी आज हे चुका केला की आज हे शिकलो, त्या पुढे नाही करायचं, पुढे इम्प्रूव्ह करायचं. आणि छोटा असो व्यक्ती मोठा असो सर्वांशी काहीतरी शिकायचं. बरोबर. आणि या अनुषंगाने मला तो मार्क भेटत गेला. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा एक वेगळा अर्थ मला इथे जाणवतो. तुम्ही आता जसं म्हणला की स्वतःच्या चुकांमधन शिकायचंय, म्हणजेच माझा स्पर्धक हा मीच आहे. मीच आहे. म्हणजे काल जसा मी होतो तसा मला आज नकोय आणि उद्या तर अजिबातच नको.
म्हणजे मीच माझा स्पर्धक आहे आणि रोज माझ्यामध्ये ती सुधारणा झालीच पाहिजे असा एक तुमचा मला वाटतं पहिल्यापासूनच ते ध्येय असावं आणि त्याने तुम्ही पुढे जात गेलात. खरं विद्यार्थ्यांना हे खूप महत्वाचं आहे. तुमचे शिक्षक तुम्हाला याबद्दल सांगत असतील. डायरी मेंटेन करणं म्हणजे सरांनी आता जे सांगितलं ते इतकं महत्वाचं आहे की आपण रोज काय करतो. अनेक वेळेला खेळाडूंना हे सांगितलं जातं कारण रोज त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होणं आणि त्यांच्या कौशल्यामध्ये विकास होणं हे आवश्यक असतं. पण खेळाडू नाही अकॅडमिक्स मध्ये म्हणजे काही आपण अभ्यास करतोय तरी सुद्धा ही सवय खूप महत्वाची आहे. तुम्ही खूप छान आम्हाला सांगितली म्हणजे याचा खरंच उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यानंतर जसं जसं तुमचं म्हणजे आयपीएस तुम्ही झाला ट्रेनिंग घेतलं वर्ध्याला तुमची पहिली पोस्टिंग होती तर तिथले काही अनुभव आम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही हे सगळं पोलीस आणि हे क्षेत्र लांबून पाहिलं आणि असं सिनेमांमधनं वगैरे ट्रेनिंग पाहिलेलं आहे पण ते ट्रेनिंगचेही काही छान अनुभव सांगा किंवा पहिल्या पोस्टिंग नंतर तुम्हाला काही वेगळे त्या भागातले असे काही अनुभव वेगळे आले का? नक्कीच. म्हणजे 2006 मध्ये मी पुण्यातून बाहेर पडलो. नंतरचे 5 वर्ष मी दिल्लीला होतो तयारीसाठी. बर. आणि नंतर मग तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला आयपीएस भेटलं. अच्छा. नंतर ऑब्व्हियसली नंतर पहिल्यांदा मसुलला ट्रेनिंग असते 3 महिने आणि नंतर हैदराबादला 1 वर्ष ट्रेनिंग. म्हणजे या 5 वर्षाच्या संघर्षानंतर म्हणजे तो प्रचंड संघर्षाचा काळ होता. इक्वली जसं नागपूरमध्ये होता किंवा पुण्यामध्ये होता की छोटीशी रूम तुम्ही स्वतः 5 वर्ष एकच रुटीन त्यानंतर जे यश भेटतं त्याची जी चव असते ती फारच नक्की वेगळी होती. ट्रेनिंगचे अनुभव फारच सुखदायक होते कारण मसुरीचं वातावरण किंवा तिथे अकॅडमी आहे किंवा हैदराबादची अकॅडमी आहे ती अतिशय सुंदर आहे. 7 स्टार म्हणता इतक्या फॅसिलिटी आहेत तिथे. त्यानंतर माझी पहिली पोस्टिंग ट्रेनिंग नंतर वर्ध्याला झाली ऍज अ SDPO हिंगणघाट. सुरुवातीला एक स्ट्रगल असतो माइंडमध्ये की म्हणजे ट्रेनिंग मध्ये जे आयडियल तुम्हाला शिकवलं जातं आणि ऍक्च्युअली जे फील्ड असतं ते फारच वेगळं असतं. तुम्हाला जर शिकवलं जातं आणि तुम्हाला ते अप्लाय करायचं असतं. बरोबर. त्यामुळे तो जो इनिशियल स्ट्रगल असतो तो माझ्या मनामध्ये प्रचंड होता की नाही काहीतरी असं शिकवलं गेले असेल तर होत नाही आपण इथे काय करत आहोत. आणि ती तो मला फेस करावा लागला सुरुवातीला म्हणजे 2 वर्ष सुरुवातीच्या सर्व्हिस मध्ये की आयडियल काही असतं आणि ऍक्च्युअल काही असतं या मधून जो मार काढतो तोच अधिकारी हे मला थोडं शिकायला वेळ लागला पण शिकलो त्या आचार्यांमध्ये. वर्ध्याचं दुसरं असं होतं की मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा लोकसभा निवडणूक होती आणि गांधींचा जिल्हा असल्यामुळे प्रत्येक पक्षाची पहिली सभा जी आहे ती सेवाग्राम इथं असायची. त्यामुळे पहिल्याच पोस्टिंग मध्ये मला फार मोठ्या सभा करता आल्या म्हणजे राहुल गांधी पासून मोदी साहेबांच्या सभेपर्यंत. अच्छा. त्याचा जो बंदोबस्ताचा अनुभव आहे किंवा हे जे सगळं वातावरण जे आहे ते अनुभव आला. दुसरं तो दारूबंदीचा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे तो एक अनुभव जो आहे की कंप्लीट दारूबंदी आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही कार्यालय करायचं आहे तो एक चांगला अनुभव होता. DYSP म्हणून मला बरेच महत्वाचे तपास पण भेटले असतील किंवा अट्रॉसिटी हा कंपल्सरी DYSP कडे असतो त्यामुळे त्या काही तपासाचा जो अनुभव आहे तो पण मला फार चांगलं शिकता आलं करायच्या दृष्टीने. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक फार प्रेमळ होते तर माझ्या तिकडचे म्हणजे थोडा मागास वगैरे म्हणत असले ते पण अतिशय आज पण त्या लोकांचे संबंध आहेत. त्यामुळे ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी सॅटिस्फॅक्टरी आणि बऱ्याच काही गोष्टी शिकता येतात. वा वा छान. CID मध्ये पण तुम्ही काम केले. CID हे खरं म्हणजे सिरियल मुळे लोकांना जास्त माहिती आहे आणि कित्येक वर्ष ती सिरियल होती. आम्हालाही खूप कुतूहल आहे की CID मध्ये नेमकं म्हणजे जे आम्ही सिरियल मध्ये बघतो नक्कीच तसं नसणार त्याच्यापेक्षा खूपच टफ आणि वेगळं काम असणार तर त्याबद्दल काही सांगा म्हणजे एखादी आठवण एखादी केस किंवा असं जर तुम्ही सांगू शकत असलात तरी ऐकायला आवडेल. काय नेमका रोल असतो आणि कशा प्रकारचं काम असतं? CID अतिशय महत्वाचं डिपार्टमेंट आहे आणि स्वतःला तर भाग्यशाली समजायला पाहिजे की मला पोस्टिंग भेटली. पहिली महत्वाची गोष्ट आहे की मला परत पुण्याला यायला लागलं SPCID पुणे. कॉलेज नंतर मी परत पुण्याला गेलो आणि भाषा रोड ऑफिस होत. सुरुवातीला माझी पहिली पोस्टिंग SC लॉ अँड रिसर्च होती. CID हा गुन्हे तपास पण करते आणि महाराष्ट्रातला सर्व क्राईम डाटा जो आहे गुन्हेगारीचा डाटा जो आहे त्याचं कंपायलेशन करणं त्याचे रिपोर्ट शासनाला पाठवणं
म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार हे पण काम सीआरडीकडे असतं आणि त्यांचं अत्यंत महत्वाचं पब्लिकेशन जे आहे ग्रामीण महाराष्ट्र ते माझ्या सुरुवातीला आणलं होतं ते त्यावर काम केल्यामुळे मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा क्राईम जो आहे त्याचा फार मोठा एक अनुभव आला की या जिल्ह्यामध्ये काय घडतं या जिल्ह्यामध्ये काय घडतं कुठे काय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. दुसरं एक महत्वाचा प्रोजेक्ट माझ्याकडे होता की कॉम्प्युटरायझेशन जे आपण म्हणतो पोलीसमध्ये सीसीटीएमएस तर या अनुषंगाने पोलीस विभागाच्या कामाचं संगणकीकरण करणे तर त्यावर मला काम करता आलं. तो अतिशय मोठा प्रोजेक्ट होता केंद्र शासनाचा आणि त्या अनुषंगाने पण फार चांगले अनुभव आले की एक मोठा प्रोजेक्ट कसा राबवायचा. सीआयडी मध्ये तिसरं एक त्यांचं महत्वाचं काम असतं महाराष्ट्र एनएसपीडीएम म्हणतो त्याला स्टेट पोलीस ड्युटी मीट म्हणजे ज्या काही पोलीस विभागाची काम असतात तपास असो किंवा फिंगरप्रिंट घेणं ज्या काही तुम्ही बघतात त्या सर्वांची एक स्पर्धा असते स्टेट लेवलला म्हणजे संपूर्ण पोलीस घटकांची महाराष्ट्रामध्ये तर त्याचं आयोजन सुद्धा मला माझ्याकडे इथे जबाबदारी सुरुवातीला. तर त्याबद्दल थोडं सांगा ना म्हणजे मी अगदी पहिल्यांदा ऐकलं. स्टेट पोलीस ड्युटी मीट म्हणजे सिंपल आहे की पोलीस विभागाची काम असतात म्हणजे तपास असतो किंवा कायद्यांची माहिती असते किंवा फिंगरप्रिंट घेणं असतं किंवा डॉग स्पॉट जो असतो त्याचं जे काम असतं पुन्हा फोटोग्राफी असते म्हणजे गुन्हेगारी सीनवर जाऊन त्याचे फोटो काढणे वगैरे या सर्व कामासाठी पोलीस विभागामध्ये एक्सपर्ट असतात. तर हे स्किल जे आहे ते वाढावेत म्हणून त्यांची एक स्पर्धा आम्ही आयोजित करतो. हा त्याला सीन देतो आम्ही सीन देणार किंवा आता डॉग असेल तर त्याला सीन नार्कोटिक्स वगैरे लपून ठेवणार विस्फोटक लपून ठेवणार आणि त्याने जाऊन ते शोधायचे व्यवस्थित शोधला म्हणजे त्यानुसार त्याला मार्क भेटत जाणार. तर या प्रोजेक्टवर मला काम करता आलं तो अतिशय चांगला अनुभव होता आणि विशेषतः म्हणजे अशी स्पर्धा जी ऑल इंडिया लेवल आपण असते तर मी महाराष्ट्राची टीम एकदा चंदीगडला घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये आपला दुसरा क्रमांक आला. तो अतिशय इतका चांगला अनुभव होता की म्हणजे खरंच म्हणजे आणि नॅशनल लेवलला जात आलो त्याचं पण मला एक समाधान भेटलं. या व्यतिरिक्त मी सीआयडी मध्ये एसपी सीआयडी नागपूर म्हणून काम केलं. तो अनुभव असा होता की मला परत नागपूरला जायची संधी भेटली जेथे मी 11-12 गेली होती तर तिथे काही काम केलं सुरुवात केली होती. नंतर एसपी सीआयडी पुणे पण होतो मी तर त्यावेळेस माझ्याकडे पुणे शहर पुणे ग्रामीण सोलापूर सिटी आणि सोलापूर ग्रामीण असे चार घटक होते. या सर्व विभागातल्या महत्वाचे तपास जे आहे विशेषतः डेथ इन पोलीस कस्टडी कंपल्सरी तपास सीआयडी करते ते तपास मी सर्व केलेले आहे. नगर जिल्ह्यामध्ये काही महत्वाचे इश्यू होते पुन्हा भीमा कोरेगावचा एक तपास आमच्याकडे होता माझ्याकडे तर त्याचा मला अनुभव आला. त्यामुळे या सर्व अनुषंगाने मोठ्या प्रोजेक्टवर काम करणे पुन्हा महत्वाचे तपास करणे इतका सर्व समृद्ध अनुभव सीआयडीमध्ये खरंच चांगला. तुम्ही जे सिरियल वगैरे बघता थोडं ते ड्रामॅटायझेशन असतं अगदी आम्ही असंच करतो पण ते थोडं स्लो हे असतं कारण त्याला अर्ध्या घंट्यात ते सगळं दाखवायचं असतं. सीआयडीचं दुसरं महत्वाचं म्हणजे इम्पार्शियलिटी म्हणजे न्यूट्रल तपास जेव्हा लोकल पोलिसांना होत नाही कारण काहीतरी संबंध असतील अशी लोकांची शंका असते त्यावेळेस आमच्याकडे तपास होतो सीआयडीकडे आणि बाहेरची एजन्सी असल्यामुळे ऑब्व्हियसली ते इम्पार्शियली करणार मेंटेन ठेवतात. आणि दुसरं म्हणजे लोकल पोलिसांना लॉ अँड ऑर्डर आणि बाकीचे बरेच इश्यू हँडल करावे लागतात सीआयडीकडे फक्त तपास असतो त्यामुळे तो जो फोकस अप्रोच आहे की तुम्हाला तेच गोष्ट करायची त्यामुळे पण तपासाला जेव्हा आहे एक चांगली गती मिळू शकते आणि हा पण अनुभव माझ्या दृष्टीने अतिशय समाधानकारक असा असतो. बरोबर. मला वाटतं तुम्ही सुरुवातीला जे रिसर्च बद्दल म्हणलात आणि हे काम तर खरं म्हणजे हे आपलंच लॉजिक वाढवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे कुठलीही पोलिसाची जी ड्युटी आहे किंवा त्याची जी पोस्ट आहे ते मुळात तो क्रिमिनल माइंड सेट जो आहे त्याचं मन हे खरं तुम्ही शोधता की तो कसा काम करणार आहे. आता मानसशास्त्र शिकल्यामुळे थोडंफार याच्याबद्दल माहिती आहे पण छान म्हणजे ऐकताना मजा येते की आणि तुम्ही हे सगळं काम इतकं मनापासून आणि एन्जॉय केलेलं आहे असं अगदी दिसतंय त्यामुळे. पण मग तिथून आता एकदम पुणे शहरामध्ये पुण्यात आला आहात परत तुम्ही पण एकदम वाहतूक विभाग खरं म्हणजे त्या गुन्ह्यांपेक्षा इथले मला वाटतं आव्हानं इथे जास्त आहेत असं वाटतं का.
नक्कीच नक्कीच. कारण सुरुवातीला 2 वर्षापूर्वी माझी पुणे शहरात डीसीपी म्हणून बदली झाली. सुरुवातीला 1.5 वर्ष मी झोन 4 केलेलं आहे, म्हणजे डीसीपी झोन 4. त्यामुळे क्राईमचा अनुभव असेल, इट वॉज अ प्रॅक्टिकली मोठ्या एक माझी पहिली फील्ड पोस्टिंग होती मोठ्या शहरामध्ये. याच विभागाचा म्हणजे मी बसलो आहोत तोच झोन 4 आहे. आणि अतिशय उत्तम अनुभव होता, माझ्या वरिष्ठाकडून फार शिकता आलं, कनिष्ठाकडून शिकता आलं. आणि मागच्या 6 महिन्यापासून मी डीसीपी ट्राफिक बघत आहे. बर, तर तुम्हाला माहितीये पुणे आणि ट्राफिक काय संबंध आहे. म्हणूनच मी म्हणलं की सीआयडी पेक्षा इथे आव्हानं जास्त आहेत का, काय त्याच्याबद्दल सांग. पुण्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे, हे तुम्हाला चॅलेंज करून जातं. आणि आय टी क्षेत्र असेल, विद्यार्थी संख्या असेल, आणि बाकीची पण शिक्षणासाठी बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रातून प्रचंड संख्या आहे व्यक्तींची आणि वाहनांची पण. आणि त्यामुळे तुम्हाला वेळेत त्या ठिकाणी पोहोचवणं आणि सुरक्षित पोहोचवणं याची सर्वात महत्वाची जबाबदारी आमच्याकडे आहे. बरोबर. जेव्हा चार्ज घेतला होता तेव्हाच माझे वरिष्ठ जे आहेत सीपी सर असतील, जॉईंट सर असतील किंवा माझे ऍडिशनल सेक्शन जे सर असतील, त्यांनी दोनच टार्गेट महत्वाचे करून दिले होते की सुरक्षित वाहतूक आणि वाहतूक आणि वेगवान वाहतूक. सुरक्षित म्हणजे तुम्ही बाहेर पडला तुम्हाला सेफ वाटलं पाहिजे, असं नाही की ऍक्सिडेंट झाला कुठे काही झाला. यू शुड रीच सेफ ॲट युअर वर्क प्लेस एज वेल एज होम. वेगवान म्हणजे तुम्ही वेळेमध्ये पोहोचला पाहिजे तिकडे, हे एक आमचं टार्गेट होईल. त्या अनुषंगाने आम्ही बरेच ब्रेन स्टॉर्म मागच्या करत आहोत 6 महिन्यापासून की कसं करायचं सगळं. चार जे आम्ही ई काढले होते की एन्फोर्समेंट, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, एज्युकेशन आणि एम्पथी. एन्फोर्समेंट म्हणजे नियमन करणे की चौकामध्ये जो कर्मचारी थांबतो आणि नियमन करतो की इथं जाम झालेला आहे तर अशी वाहतूक काढून द्या, तशी वाहतूक काढून द्या. दुसरं हे जे ट्रॅफिकच्या नियमांचे व्हायोलेशन करतात विदाऊट हेल्मेट किंवा सिग्नल क्रॉस करणे, जेब्राचे पट्टे क्रॉस करणे, त्यांच्यावर कार्यवाही करणे, की ते पुढे करू नये तुम्ही या अनुषंगाने. दुसरं ई जो आहे तो इंजिनिअरिंग, की म्हणजे योग्य ते बदल करणे. आपल्याला वाटतं की नाही या ठिकाणी हा फुटपाथ हे झालेला आहे, या ठिकाणी हा खड्डा आहे, इथे पाणी साचत आहे, त्यामुळे ते वाहतुकीचा वेग कमी होत आहे. आमचे अधिकारी कर्मचारी अक्षरशः रस्त्यावर फिरत असतात की कुठे प्रॉब्लेम आहेत, कशामुळे वाहतुकीचा वेग कमी होत आहे आणि वाहतूक असुरक्षित होत आहे. तर ते प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून लगेच आम्ही संबंधित विभाग म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील किंवा इतर जे असतील त्यांना कळवतो. कारण आम्ही फक्त सजेशन देणार असतो, बाकीचं काम त्यांनाच करायचं असतं. लवकरात लवकर या गोष्टी करून घेऊन कसं वाहतूक सुरक्षित आणि वेगवान करता येईल हे आम्ही निरंतर पाहत असतो. तिसरं आहे एज्युकेशन, की आमचं स्वतःचं एज्युकेशन, की आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी कशा करायच्या आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांना आमचं जे व्हिजन आहे ते आमच्या कर्मचाऱ्यांना कसं सांगायचं आहे, कारण 1000 लोकांचा कोर्स आहे ट्राफिकमध्ये, सतत त्यांना ट्रेनिंग देत राहणं नवीन गोष्टीबद्दल. आणि नागरिकांचं पण प्रबोधन महत्वाचं आहे, शाळा जातो कॉलेजमध्ये जातो की नाही तुम्ही नियमांचं पालन केलं पाहिजे, किंवा सिग्नलवर थांबून सुद्धा आम्ही लोकांचं प्रबोधन करत असतो. आणि चौथा ही जो आहे तो एम्पथी, म्हणजे काही अशी घटना घडलीच तर जी त्याला मदत भेटावी त्वरित नागरिकांकडून आणि आमच्याकडून, त्या दृष्टीने पण आम्ही प्रयत्न करतो. आणि फॉर्च्युनेटली या सर्व प्रयत्नामुळे आमचं अपघातांचं प्रमाण जे आहे ते नक्कीच कमी झालं आहे. आणि वाहतुकीचा वेग वाढला की नाही तुम्ही सांगा. म्हणजे खूप फरक जाणवतो आहेच खरं म्हणजे. आणि जिथे ट्रॅफिक जाम होतो अर्थात कसं आहे की शेवटी नागरिकांनी सुद्धा काही गोष्टी या पाळणं खूप आवश्यक आहे. सगळ्यांनाच घरी आहे, आज घरी पोचायची म्हणा, ऑफिसला जायची म्हणा, पण एज्युकेशन तुम्ही जे म्हणला मला वाटतं त्याच्या संदर्भात अजून काही जर करता आलं तर अगदी म्हणजे. आणि आमच्यासारख्या लोकांना जर तुम्ही संधी दिली की काही अशी कॅम्पेन्स असतील किंवा काही त्याच्याबद्दल आर्टिकल्स लिहा किंवा काही छोटे छोटे असे छोट्या फिल्म्स बनवा, तर मला वाटतं हे विद्यार्थी सुद्धा आज करू शकतील. आणि या अनुषंगाने मला एक विचारायचं की COVID-19 काळामध्ये म्हणजे जे लॉकडाऊनचा पिरियड जेव्हा होता तेव्हा म्हणजे रस्त्यावर काम करणारा पोलीस होता असं आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आणि हे सगळं ऐकलंय, तर त्यावेळेला जो काही कामाचा ताण होता जे बर्डन होत ते कसं तुम्ही हँडल केलं, म्हणजे मला अगदी आनंद होतोय तुम्हाला हा प्रश्न विचारताना. कारण अगदी आपल्या
प्राईम मिनिस्टर मोदींच्या सूचनेवरून टाळ्या वाजवणं असेल किंवा तो दिवा लावणं असेल, इथपर्यंतच ते मर्यादित नाही आहे. आमच्या मनात अगदी खरंच ही भावना आहे, कारण डॉक्टर जो आहे आणि पोलीस जो आहे आणि शिवाय इतरही काही कामांमधला जो कर्मचारी आहे त्यांनी खरं म्हणजे हा सगळा जो काळ होता तो सावरून नेलाय. तर कसं तुम्ही हे सगळं मॅनेज केलं? सुट्टी मिळाली नसेल, दिवस दिवस रात्र रात्र तुमची रस्त्यावर गेली असेल. शासनाच्या इतर विभागाचं काम कमी झालं पण आमचं काम प्रचंड प्रमाणात वाढलेलं होतं. आणि खरं सांगायचं तर अतिशय आव्हानात्मक पिरियड होता. आणि आय पी एस किंवा या सर्व्हिस मध्ये येण्याच्या बद्दल जे सांगायचो आम्ही की आपण देश सेवा करायची, समाजसेवा करायची, अक्षरशः ती संधी एवढ्या मोठ्या प्रमाणात तर आली होती. आणि अक्षरशः म्हणजे तो युद्धाचा प्रसंग होता, ते युद्धच होते आणि ज्याचा आम्हाला कुणालाच काही अनुभव नाही. अचानक गोष्ट आलेली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण होतं किंवा आमच्या प्रमाणामध्ये होतं, या सर्वांवर मात करून जे काम करणं आहे. तर जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला तर तेव्हा आम्हाला आमचं नेहमीचं चॅलेंज असतं की तुम्ही ट्रॅफिक तुम्हाला काढायची आहे रस्त्यावरून, आता लोकांना रस्त्यावर येऊ द्यायचं नाही, हे एक वेगळं चॅलेंज आमच्याकडे आहे. नॉट ओनली इंटरनल बट एक्सटर्नल जे आहे, म्हणजे बाहेरचे लोक येऊ नयेत कारण ते आले तर शहरामध्ये संसर्ग पसरण्याची जास्त भीती आहे. त्यामुळे जवळपास एंट्री एक्झिटला आमचे 13 नाकावली पॉईंट होते, जे दिवस रात्र आमचे कर्मचारी तिकडे काम करायचे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला चेक करणं आहे, वाहन अडवणं आहे, त्यांच्याकडे परवाना आहे काय नाही हे पाहणं आहे. आणि इंटरनल पण ह्याच्यामध्ये नागरिक सुरक्षित राहावे विनाकारण कोणी बाहेर पडू नये, त्या अनुषंगाने जवळपास 100+ आमचे पॉईंट होते. इकडे पण आमचे कर्मचारी दिवस रात्र काम करायचे. या सर्व कर्मचाऱ्यांना भीतीच्या वातावरणात मोटिवेट ठेवणे, आम्हाला बाहेर पडायला लागायचं, घरी फॅमिलीज आहेत, म्हणजे कुणाचं कॉन्टॅक्ट नाही, आमचं सुद्धा नातेवाईक येऊ शकत नाही. अक्षरशः आम्हाला दोन लहान मुली होत्या त्यामुळे इतकी भीती वाटायची की आता म्हणजे समजा आपण बाहेर असं फिरत आहोत आणि मग घरी त्यांचा इश्यू आहे, त्यांची काळजी आहे. या सर्वांवर मात करून तुम्हाला जे डिलिव्हर करायचं आहे, तुमचं जे ध्येय होतं की नाही आम्हाला देशाप्रती काहीतरी करायचं आहे, समाजाप्रती काहीतरी करायचं आहे, ही संधी इतक्या मोठ्या प्रमाणात चालून आली आणि त्याचं आम्हाला सुरू करता आलं, याचं मला खरंच समाधान वाटतं. कारण प्रत्येकाने काम केलेलं आहे, नॉट ओनली एज ऑफिसर, म्हणजे वरिष्ठांनी इतकं सपोर्ट केला, पुन्हा मध्ये ज्युनियर्स असतील त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे. यामध्ये बऱ्याच पोलिसांना तुम्हाला सांगतो मी कोरोना झालेला आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये अजून पण आहेत. तर या सर्व भीतीच्या वातावरणात खरंच त्यांना सुरू करावं वाटतं काम जे झालेलं आहे. अगदी नाही. आणि हा फोर्स रस्त्यावरचा झाला, मला वाटतं तुमचं हे सगळं रुटीन सांभाळणारा तुमचा जो घरचा कोर्स होता त्यालाही मला वाटतं तितकंच महत्व आपण द्यायला पाहिजे. कारण मुलांना म्हणजे इतर वेळेला सॉरी इतर नागरिकांच्या बाबतीत कसं झालं की सगळे घरी होते, म्हणजे सतत आई वडील डोळ्यासमोर होते, आणि तुमच्या आणि डॉक्टरांच्या बाबतीत मात्र असं झालं की नाही पाहायला मिळत आणि दोन दोन तीन तीन दिवस कदाचित तुम्हाला घरी पण जायला मिळालं नसेल किंवा अशी भीती वाटली असेल की आपण इकडे हिंडून आलोय आणि आता आपण घरी जावं का, आणि कितीतरी काळजी तुम्ही त्यावेळेला घेतली असेल. तर म्हणजे खरंच म्हणजे हे कौतुक हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे हे सगळं करायला, पण तुम्ही इतक्या उत्साहाने हे सगळं सांगता आहात आणि म्हणजे तुमचं मला वाटतं घर सोडताना असं ध्येय होतं की मी कर्तृत्व आणि काहीतरी करणार आहे, त्याचा वाटतं मला हा एक खूप महत्वाचा टप्पा तुम्ही गाठलाय. म्हणजे फक्त परीक्षा दिली त्याच्यामध्ये उत्तम मार्काने पास झालो आणि त्या पोस्टला पोहोचलो असं नाही, तर त्या पदाला पोहोचून प्रत्यक्ष कामही केलं करता आलं, जेव्हा संधी आली तेव्हा मागे हटलो नाही, हे मला वाटतं सगळं तुमच्या बाबतीत मला म्हणजे हे मीच म्हणतेय पण मला हे अगदी म्हणावं असं वाटतंय की हे हा प्रवास तुमचा ऐकताना खूप छान वाटतंय. तर एक जाता जाता म्हणजे एक प्रश्न असा की जे आजचे विद्यार्थी आहेत कदाचित या काळामध्ये शाळा चालू नाहीये, कॉलेजेस चालू नाहीये, परीक्षा कधी होतील याची थोडा संभ्रम आहे, पण तरी म्हणजे कधीतरी हे संपणार आहे आणि पुढे जाणारच आहोत, करिअर करायचंच आहे, तर काय तुम्ही संदेश द्याल किंवा काही एखादी अशी छोटीशी
शिस्तबद्ध वागण्याची काही सूत्री जर आमच्या मुलांना तुम्ही सांगितली की विद्यार्थ्यांनी आज काय करायला हवं, खास करून ज्यांना यूपीएससी एमपीएससी या परीक्षा द्यायच्या आहेत आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये पास होऊन पुढे जायचं, असं काही तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच, म्हणजे तर स्वतःच ध्येय ठरलेलं असणं हे फार महत्वाचं आहे. समजा गोल सेटिंग हे महत्वाचं आहे. तुम्हाला तेव्हा एक मार्ग भेटतो किंवा तुम्हाला कुठे जायचंय हे कळत. माझं हे ठरलं होतं की आपल्याला असं करायचं आहे, बरोबर. एकदा ते ठरलं की मग फोकस राहणार नाही महत्वाचं, म्हणजे की नाही म्हणजे आपल्याला ते कंटिन्युअस केलं पाहिजे. असं नाही कधी कधी आपल्याला स्फूर्ती येते, आपण काम करतो नंतर सोडून देतो, ते महत्वाचं नाही. एकच घंटा करा आपण तुम्ही रोज करा, त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि दुसरं की स्वतःच्या पर्सनॅलिटीची कधी हे नाही करायचं, कॉम्प्रोमाइज नाही करायचं. बऱ्याचदा आपण असं होतं की आपल्या दही काटे जास्त, त्यामुळे आपल्याला बरेच कॉम्प्रोमाइज करण्याच्या संधी म्हणत नाही पण असे काही येतात म्हणजे असं. पण तुम्ही तसं करता कामा नाही, कारण तसं केलं म्हणजे मग तुम्ही ध्येय गाठून सुद्धा मग तुम्हाला तो आनंद भेटणार नाही, कारण तुम्ही तो व्यक्ती राहिलेला नसते तिथे. आणि मार्ग तुम्हाला भेटत जातात. तुम्ही जर फोकस असाल तर ऑब्व्हियसली भेट द्यावी. मला आता अनुभव आहे की बऱ्याचदा मी असं ब्लॅक स्पॉट जे म्हणतो किंवा आता नाही आता पुढे काही आपण दिसत नाही अशा वेळेस पोहोचलेलो पण फॉर्च्युनेटली म्हणजे तुम्ही फोकस असल्यामुळे की नाही आपला ते करायचंच आहे असं केल्यामुळे तो मार्ग भेटत दिलेला आहे. तर सांगणं हेच आहे नवीन पिढीला की त्यांनी धैर्य ठरवावं आणि फोकस राहावं आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा फोकस करावं की नाही म्हणजे मी जो कोर आहे त्याला मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, मला हे सांभाळूनच ते करायचं आहे. याबरोबरच तुमचे या वडील असतील, तुमचे नागरिक असतील, त्यांच्याकडून पाहत राहणं, त्यांच्याकडून प्रेरणा घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण ते इतके सर्व तुमच्यासाठी करत असतात, त्यांना जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तरी पण तुम्हाला एक फार मोठी प्रेरणा भेटून जाईल असं मला नक्की वाटतं. वा, खूपच छान, तुमच्याशी बोलताना खूपच मजा आली. आणि मजा अशासाठी म्हणते कारण पोलीस खातं हा असा भाग आहे की तो असा खूप सिरियस इश्यू वाटतो आणि तर खडतर कष्ट असतील, कारण जे काही सिनेमे बघतो त्याच्यातनं ते ट्रेनिंग असंच त्याचं परसेप्शन असंच आहे. पण ते करताना तुम्ही एक खूप छान मुद्दा मांडला की व्यक्तिमत्वाशी मात्र कॉम्प्रोमाइज करायचं नाही, म्हणजे तुमचं ध्येय आहे हे बरोबर आहे पण काही वेळेला सरळ मार्ग आणि काही वेळेला आड मार्ग किंवा वेडीवाकडी वळणं ही सुद्धा येतात आणि त्यावेळेला जर तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवून असाल तर मला वाटतं ते सोपं नाहीये. अनेक गोष्टी मॅनेज करायला लागत असतील, स्वतःला समजवावं लागत असेल, पण तरी सुद्धा जो मनातला जो पहिला धागा असतो की नाही आपलं कर्तृत्व आपल्याला दाखवायचं आहे तो मला वाटतं तुमच्या थ्रू आउट सगळ्या या शिक्षणापासून ते आतापर्यंतच्या प्रवासामध्ये हा दिसतो. आणि विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थ्यांचं नाही आणि फक्त पोलीस खातं असंही नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी आव्हानं आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये गाठायला पाहिजे असे कळसही आहेत, पण त्याचा पाया मात्र त्यासाठी विचारांचा पक्का असायला पाहिजे असं मला वाटतं. तर सोशल मीडियाच्या निमित्ताने मी पुन्हा तुमचे धन्यवाद देते, तुम्ही आलात, आमच्यासाठी वेळ काढला आणि गप्पा मारल्या. आणि यातनं नक्कीच फक्त विद्यार्थी असं नाही, विद्यार्थी पालक आणि सगळ्या समाजालाच मार्गदर्शन झालं असेल. तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असे चांगले चांगले प्रोजेक्ट तुम्हाला करत करायला मिळून आणि भविष्यातही आम्हाला पुन्हा तुमची काही वेगळ्या स्वरूपामध्ये मुलाखत घ्यायला मिळून अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.